ज्या दिवशी पहिला करार संपतो त्या दिवसापासून लागू व्हावी, तशा पद्धतीच्या करारावर स्वाक्षऱ्या त्याच दिवशी झालेल्या आहेत पवारांच्या उपस्थितीमध्ये. की काही कारखान्यांनी यावर्षी जे दिलेली 34% प्लस 1% जी वाढ आहे 35%, ती वाढ देण्यास नकार दिलेला आहे. काही कारखाने देतात आणि काही कारखाने देत नाहीत, याचा अर्थ मजुरांची फसवणूक आहे. आता आंदोलन करता येणार नाही, पण साखर कारखान्याने हे लक्षात ठेवावं की ज्यांनी ज्यांनी असा भामटेपणा केला आहे, बदमाशपणा केला आहे, त्या कारखान्याकडून आम्ही फरकाची रक्कमच काय पण फरकाच्या रकमेचं व्याजसुद्धा वसूल केल्याशिवाय राहणार नाही. ते त्यांनी लक्षात की ज्या मजुरांच्या जोरावरतीच आपले कारखाने चालतात त्या मजुरांना फसवणूक करून आता यापुढे कुठल्याही पद्धतीची तुमची कारखानदारी ही चालणार नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच बीड जिल्ह्यामधून अनेक मजूर ऊसतोडणीसाठी जिल्ह्यासह राज्यामध्ये व राज्याच्या बाहेर देखील ऊसतोडणीसाठी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी जात असतात. मात्र लवादाकडून त्यांना काही वाढीव रक्कम जी आहे, वाहतुकीची रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आली, मात्र काही कारखाने जे आहेत ती देत नसल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. माझ्याबरोबर लवादाचे जे लवादावर असलेले मुंडे साहेब आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगता येईल इकडं जे ऊसतोड मजूर आहेत त्यांची जी रक्कम आहे दिली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, तुम्ही लवादावर आहात, काय सांगता येईल? एकीकडं संचालकांनी आदेश देखील दिले होते, मात्र काही कारखान्यांनी ती जी रक्कम आहे ती देण्यास टाळाटाळ केली, काय वाटतं? ऊसतोडणी कामगारांच्या संदर्भामध्ये दर 3 वर्षांनी जो मजुरीचा करार होतो तो करार यावर्षी महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. त्या कराराप्रमाणे हा करार 2024 ते 2027 लागू आहे. 30 ऑक्टोबरपासून या कराराच्या सर्व शर्ती आणि अटी लागू झालेल्या आहेत. गेल्या 3 वर्षापूर्वी या कराराप्रमाणे 14% दरवाढ देण्यात आली होती, त्याची अंमलबजावणीसुद्धा झाली होती. आत्ता आमचा जो नवीन करार झाला आहे, ज्या सगळ्या 8 संघटना आणि सगळे सन्माननीय नेते आहेत, सर्वपक्षीय नेते, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा करार झालेला आहे. आणि हे ठरलेलं होतं की हा कराराची अंमलबजावणी ज्या दिवशी पहिला करार संपतो त्या दिवसापासून लागू व्हावी, तशा पद्धतीच्या करारावर स्वाक्षऱ्या त्याच दिवशी झालेल्या आहेत पवारांच्या उपस्थितीमध्ये. मला वाटतं की त्या कराराची अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं, परंतु मी वर्तमानपत्रात असं वाचलंय की काही कारखान्यांनी यावर्षी जे दिलेली 34% प्लस 1% जी वाढ आहे 35%, ती वाढ देण्यास नकार दिलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं कारण असं न पटणारं कारण आहे की त्यांनी सांगितलं की आम्हाला शासन निर्णयच भेटला नाही, त्याचा GRS भेटला नाही. आम्ही जेव्हा त्याची अधिक माहिती घेतली तेव्हा कळलं की त्याच्यासाठी स्वतंत्रपणे असा शासन निर्णय निघत नाही. साखर संघाचे आणि संघटनेच्या मीटिंगमध्ये जो काही करार झाला आहे त्याचा साखर संघाचे जे आयुक्त आहेत ते आयुक्त स्वतःच्या स्वाक्षरींनी पत्र देतात संबंधित कारखान्याला आणि त्याची अंमलबजावणी होते. यावर्षीसुद्धा काही कारखान्याला तो आदेश भेटला आहे, खरं म्हणजे तो बहुतांश सगळ्यांनाच भेटला आहे, परंतु द्यायचं नाही म्हणून काही कारखाने सांगतात तो आदेशच भेटला नाही. आणि मग काही कारखाने देतात आणि काही कारखाने देत नाहीत, याचा अर्थ मजुरांची फसवणूक आहे. आणि आत्ता अडचण अशी की निवडणुका जाहीर झाल्या आहेत, आचारसंहिता लागलेली आहे, आता आंदोलन करता येणार नाही, पण साखर कारखान्याने हे लक्षात ठेवावं की ज्यांनी ज्यांनी असा भामटेपणा केला आहे, बदमाशपणा केला आहे, त्या कारखान्याकडून आम्ही फरकाची रक्कमच काय पण फरकाच्या रकमेचं व्याजसुद्धा वसूल केल्याशिवाय राहणार नाही, ते त्यांनी लक्षात ठेवावं. नक्कीच, काय वाटतं या ठिकाणी सर्वसामान्य जे मजूर आहेत आपली पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यासह बाहेरच्या राज्यात देखील ऊसतोडणीसाठी जातात, मात्र त्यांची जी वाढीव मजुरी आहेत 34% प्लस 1% म्हणजे 35% जी रक्कम आहे ती दिली जात नाही, काही कारखाने जाणून बुजून हा प्रकार करतात, काय वाटतं तुम्हाला? नाही, खरं पाहिलं तर तसं तर हा एकूण कारखान्याला जाणारा मजूर वर्ग हा फक्त बीड जिल्ह्यातलाच आहे. जवळपास 60% मजूर वर्ग हा बीड जिल्ह्यातून राज्यामध्ये स्थलांतरित होत असताना त्याची मजुरी ही हजारो कोटी रुपयांच्या घरामध्ये जाते ही खरी गोष्ट आहे. परंतु कारखानदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या मजुरांच्या जोरावरतीच आपले कारखाने चालतात त्या मजुरांना फसवणूक करून आता यापुढे कुठल्याही पद्धतीची तुमची कारखानदारी ही चालणार नाही. म्हणून माझं कारखान्यांना आवाहन आहे की ज्या मजुरांनी तुमच्याकडे येऊन मजुरी केलेली आहे आणि त्या मजुरांना जर तुम्ही फसवण्याचं काम करत असाल तर या इथून पुढे आमच्या बीड जिल्ह्यातल्या त्या ऊसतोड मजुरांना नक्कीच निर्णय घेण्याची वेळ येईल. आणि तो निर्णय जर आम्ही काही तुमच्या परस्पर केला, तुमच्या विरोधात केला, तर तुमची कारखानदारी ही पश्चिम महाराष्ट्रातली असो किंवा अन्य राज्यातली असो ही मोडीत काढण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. नक्कीच नक्कीच, त्यांनी सांगितलंय की तुम्ही जो शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो तुम्ही दिला पाहिजे, मजुरांना त्यांची मजुरी दिली पाहिजे, आणि जर तुम्ही वेगळं काही केल्याचा प्रकार केला तर आम्हाला त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल.
त्यावेळेस तुम्ही ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून या ठिकाणी काम करतायत, मात्र मजुरांचीच रक्कम दिली जात नसल्याचा प्रकार इथे समोर आला, काय वाटतं? नाही, ऊसतोड मजुरांच्या नेत्या पंकजताई मुंडे व साखर कारखानदाराचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या दोघांच्या लवादामध्ये हा निर्णय 34% भाववाढ झालेली आहे व मुकदमाने 1% भाववाढ झालेली. शी कायदे कायदेशीर कारखान्यांना देणं तर कुठल्या हालतीत, नाही दिली तर आम्ही धरून घेऊ त्यांच्याकडून, असं होऊ शकणार नाही. आतापर्यंत झालेले एखाद्या वर्षी संप जरी मोर लांबला तर त्यावर्षी मोर्चा वर्षी त्यांनी फरक दिलेला आहे पुढच्या सीझनमध्ये, त्याच्या या अनुषंगाने यावर्षी त्यांना देणं तर कुठल्या हालतीत, जिथं जिथं काय अडचणी येऊन तिथं आम्ही कारखान्यासोबत डायरेक्ट संघर्ष करू. मजुरांना काय आव्हान करणार आहात तुम्ही? नाही, मजुरांना त्यांच्याकडून घ्यायचीच नाही, जर तरी तुम्ही एकही कारखान्याचा करार होऊ देणार नाहीत, एकही कारखान्या महाराष्ट्रात लेबर घ्या मजूर आणायला फिरू देणार नाहीत आम्ही. नक्कीच आपण पाहिलं की एकही कारखान्याला मजूर आणण्यासाठी आम्ही फिरू देणार नाहीत, आणि येणाऱ्या काळात हा प्रश्न कारखान्यांपुढं अडचणीचा होऊ शकतो असंच या निमित्तानं पाहायला मिळतंय. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.